अनेक जण वाट बघत आहेत की मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार तो कधी होणार या होईल मी एवढंच सांगू शकतो मंत्रिमंडळ विस्तार कधी येऊ शकतो म्हणजे आम्ही त्या तयारीकडे निघालो आहे तर आता त्याच्या संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलेलं आहे तेव्हा तो कधी येऊ शकतो अधिवेशन अगोदर होईल हे मी सांगू शकत नाही ना हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्याच्यामुळे परत उद्या मी काही सांगितलं होईल तेव्हा तुम्ही लगेच चालू कराल की सुपर मुख्यमंत्री झाले अजून हे विसरलेच नाही की हे मुख्यमंत्री नाहीत हे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे मी आपला नियम शिस्त पाहणाऱ्यांपैकी आहे मुख्यमंत्र्यांचा अधिकार मुख्यमंत्री वापरते पण तरी तुमच्यावर आरोप होतोच की तुम्ही चालवता म्हणून मुख्यमंत्री कार्यालय नाही नाही मी बिलकुल मुख्यमंत्री कार्यालय चालवत नाही पण माझे आणि शिंदे साहेबांचे संबंध इतके चांगले आहेत देर इज नो पॉवर टसल आणि शिंदे साहेबांना पूर्णपणे मुख्यमंत्री म्हणून आम्ही सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे आता माझ्या मी तुम्हाला खूप नम्रपणे सांगतो की पाच वर्ष मी मुख्यमंत्री आलो जो मुख्यमंत्री होत नाही ना त्याच्या मनामध्ये ही असूया असू शकते मला मुख्यमंत्री असायचं माझं पाच वर्ष झालेले आहेत मी मुख्यमंत्री पद बघितलेलं आहे जे चांगलं काम करता येईल ते केलंय आता उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारला यशस्वी करणं हा विडा मी उचललेला आहे आणि हे सरकार आम्ही यशस्वीपणे पार पाडून दाखवू जेव्हा तुमचे नंबर दोन म्हणजे आता उपमुख्यमंत्री म्हणजे मी नंबर दोन आहे जेव्हा नंबर दोनच्या मनात सारखी भावना असते की आपल्याला नंबर एक व्हायचा तेव्हा सरकार यशस्वी होत नाही माझ्या मनात ती भावनाच नाही कारण मी राहून चुकलो आहे त्याच्यामुळे आता नंबर एक यशस्वी झाले पाहिजे म्हणजेच सरकार यशस्वी होईल त्याकरता मी काम करतोय